हे उल्हासनगर मधून शहरात मालमत्ता जी आय एस सर्वेक्षणाच्या कंत्राटा प्रकरणी पी आर पक्षा पी पक्षाचे गटनेते प्रमोद टाळे यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे या कंत्राटाच्या चौकशीची मागणी होत आहे महापालिकेचे नुकसान टाळण्यासाठी जनहित याचिका दाखल केल्याची माहिती प्रमोद टाळेंनी दिली आहे या प्रकरणी आमच्या प्रतिनिधींनी पी आर पी पक्षाचे गटनेते प्रमोद टाळे यांच्याशी संवाद साधलाय पाहुयात काय म्हणतायत प्रमोद टाळे उल्हासनगर शहरात नव्याने मालमत्ता कर निर्धारण करण्यासाठी जी आय एस सर्वेक्षणा सर्वेक्षण जे आहे हे खासगी कंपन्यांना देण्याचे उल्हासनगर महानगरपालिकाच्या सत्ताधाऱ्यांनी एक निर्णय घेतला आणि याच निर्णयाविरोधात उल्हासनगर महानगरपालिकाचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे गटनेता प्रमोद टाले हे न्यायालयात गेले आहेत त्यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे नेमकं हे प्रकरण काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर सर्वात स्वागत आहे एम जीआयएस मॅपिंग किंवा जी आय एस सर्वेक्षणाच्या विरोधात आणि हा एकतर्फी लढा आहे आणि गेल्या कित्येक दिवसांपासून उल्हासनगर शहरात ही चर्चा सुरू आहे नेमकं जीआयएस मॅपिंग काय हे सर्वसामान्यांना माहिती नाही अगदी ते स्पष्ट करा सर संपूर्ण शहरामध्ये जीआयएस मॅपिंगच्या अंतर्गत जो सर्वे संदर्भात नवीन टॅक्सचा सर्वे करून त्याचं नवीन बिल तयार करणे जे दोन प्रकारे होतं एक रेटेबल व्हॅल्यू आणि एक कॅपिटल व्हॅल्यू रेटेबल व्हॅल्यूच्या हिशोबाने आजपर्यंत संपूर्ण शहराचा सर्वे चालू आहे परंतु कॅपिटल व्हॅल्यूच्या आधारित म्हणजे भाग भांडवली मूल्यावर आधारित जो सर्वे आता करण्यात येतोय त्या सर्वेनुसार संपूर्ण शहरातल्या सर्व प्रॉपर्टीचे दर जे आज एक रुपये आहे ते त्यावेळेस ते येणारं बिल हे कमीत कमी तीन रुपये असणार आहे हे एवढा फरक त्याच्या कॅपिटल व्हॅल्यूमुळे होतोय आमचा सर्वे करण्याला विरोध नाही जीएस मॅपिंगच्या अंतर्गत सर्वे झाला पाहिजे परंतु ते सर्वे करण्यासाठी जी निविदा प्रक्रिया त्यांनी राबवलेली आहे महानगरपालिकेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निविदा प्रक्रिया राबवल्या गेल्या वेगवेगळ्या कंपन्यांनी कामं घेतलेली आहेत परंतु त्यांचे असणारे दर जे तीनशे ते चारशेच्या पर प्रॉपर्टीचा पर प्रॉपर्टी तीनशे ते चारशे रुपये असा असलेला दर आणि फक्त उल्हासनगरमध्येच ते आठशे पंच्याऐंशी रुपये पर प्रॉपर्टी रेट कसा काय झाला हा काय चमत्कार कुठला आहे म्हणजे महानगरपालिकेने सुरुवातीला स्थायी समितीमध्ये जेव्हा दादा पाटील आमच्या टॅक्स डिपार्टमेंटचे हेड होते त्यांनी जो गोश्वारा दिला होते था था होता त्यावेळेस तो तीनशे नव्वद रुपयाचा होता मग उल्हासनगर अचानक असा काय चमत्कार झाला की ज्याचा दर ज्याचा नवीन गोश्वारा आठशे पंच्याऐंशी रुपयावर आला आणि आठशे पंच्याऐंशी रुपयांनी ती निविदा प्रक्रिया राबवल्या गेली व्यक्ती विशेष महत्व असलेल्या व्यक्तींनाच ती मिळावी फक्त त्यांच्याच असणाऱ्या व्यक्तीला ती मिळावी म्हणून त्या पद्धतीने त्यांचे टर्म्स कंडिशन त्यात टाकल्या गेले अटी शर्ती टाकल्या गे गेल्या की ज्याच्यामुळे स्पर्धा पूर्णपणे रोखल्या गे गेली त्या स्पर्धा रोखल्यामुळे फक्त एकमेव हो एकाच माणसाला एकाच व्यक्तीला कोलोब्रो जी कंपनी आहे तिला ते ती निविदा मिळाली आम्हाला निविदा कोणाला मिळाली याच्याशी देणं घेण नाही किंवा कंपनीशी आम्हाला काय देणं घेण नाही परंतु या माध्यमातन सुरुवातीलाच आपल्या संपूर्ण शहराचं जवळपास दहा ते पंधरा कोटी रुपयाचं नुकसान होतय आणि हे नुकसान जनतेचं होतंय आणि या जनतेच्या होणाऱ्या नुकसानाच्या विरोध सर्वात प्रथम मी आवाज उचलला मी आयुक्तांना रीतसर लेखी निवेदन निवेदन तक्रार दिली आयुक्तांनी त्यावर कुठलीही कारवाई केली नाही इथल्या अधिकाऱ्यांना मी विनंती केली त्यांनीही कुठली तक्रार तक्रारी दखल घेतली नाही मी पालकमंत्र्यांना निवेदन दिलं मी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं कुठलीही कारवाई झालेली नाही मग शेवटचा पर्याय म्हणून मला संपूर्ण शहराच्या जनतेच्या वतीनं जनहित याचिका टाकावी लागली आज ही जनहित याचिका टाकण्याचं एकमेव कारण असं आहे की असणार ही निविदा आहे हे टेंडर आहे हे त्यांनी रद्द केलं पाहिजे नवीन स्पर्धा असणार निविदा त्यांनी उघडली पाहिजे सर्वे हा रितसर झाला पाहिजे आणि जे तौलानिक रेट आहे तौलानिक मूल्य जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या नगरपालिका महानगरपालिकेमध्ये ते केल्या जातं पनवेल महानगरपालिका गेली तर साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत आहे कल्याण डोंबिवलीला साडेतीनशे चारशेच्या चा घरात आहे पिंपरी चिंचवड घ्या पुणा घ्या आणि अजून इतर ठिकाणी घ्या सर्व ठिकाणचे रेट हे चारशे साडेचारशेच्या आतमध्ये आहे आणि त्या तौलानिक मूल्यावर आधारित इथलं पण मूल्य आधारित असलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि याच्यामध्ये जे जे अधिकारी आणि जे जे पदाधिकारी यातले काही राजकीय नेते पण इन्व्हॉल्वमेंट आहेत इथले अधिकारी तर शंभर टक्के इन्व्हॉल्वमेंट आहे यांच्यावर पण कायदेशीर भ्रष्टाचार निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मी जनतेच्या जनहित याचिकात मागणी केलेली आहे